गाइस, वी हैव दिस ज़ोटैक एनवीडिया का ग्राफिक्स कार्ड G4 GT17 2GB DDR3 ग्राफिक्स कार्ड है आणि त्याचे फीचर्स तुम्ही बघू शकता। ये इथे आहेत, 64 बिट आहे आणि याचा आउटपुट मध्ये तुम्हाला HDMI किंवा डुअल लिंक DVI आणि VGA केबल भेटेल। 32 आणि 64 बिट हा सपोर्ट करेल विंडोजचे सगळे वर्जन, विस्टा, XP, 7, 8, 8.1, विंडोज 10। ओके, सो आता वेळ आहे याला आपल्याला अनबॉक्स करायचं आहे, ठीक आहे। आणि बॉक्सवरती प्राईस बघा ना किती आहे, 4858 फेक प्राईस आहे, एवढ्या प्राईसला हा भेटत नाही आहे, हा 3800 पर्यंत भेटून जाईल आपल्याला। ॲक्च्युली मला 3050 भेटणार होता 2 महिन्यापूर्वी, बट माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी घेतला नाही आणि आता हा मला 3600 रुपयाला भेटला आहे, कारण लॉकडाऊनमुळे खूप शॉर्टेज आहे त्याच्यामुळे, ठीक आहे। सो माझा चाकू कुठे आहे रे? ओके, तर हा आपला चाकू झुप। ZOTEC-ची ही ड्रायव्हर सीडी आहे, ठीक आहे, बाकी काही नाही आहे। याच्यामध्ये हे मॅन्युअल्स जे मी वाचत नाही आहे, कारण कोण वाचणार आहे आजकाल, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला हे दोन नाही, एकच आहे। आणि याच्यामध्ये आहे, अच्छा हे इथे आहे दुसरं सी, आणि याच्यामध्ये आहे आपला ग्राफिक्स कार्ड। हा फॅन आहे ZOTEC ग्राफिक्स कार्डचा आणि याच्यावरती लिहिलेलं असेल ZOTEC GT710 2GB 64 बिट DDR3 अँड दिस इज द मेड इन चायना प्रोडक्ट। ओके, आणि याला तुम्हाला दिसतात हे VGA आहे, HDMI आहे आणि इथे जे आहे ते DVI आहे जे कॅमेरासाठी वगैरे यूज होतं। ओके, आपण याला बाजूला ठेवूयात। आणि दुसरं काय आहे का याच्यामध्ये? नथिंग। सो दॅट्स इट, हा माझा PC आहे। याच्यामध्ये तुम्ही बघत असाल दोन रॅम स्टिक आहेत, एक 4GB, एक 4GB, 8GB आणि याच्यामध्ये एक 240GB SSD आहे आणि एक 500GB हार्ड डिस्क आहे, ठीक आहे। आता मला इथे ग्राफिक्स कार्ड कनेक्ट करायचं आहे आणि इकडून आउटपुट घेता येईल, ठीक आहे। Yes, done. Graphics card is working. आता आपल्याला ग्राफिक्स कार्डचे जे ड्रायव्हर आहेत ते इन्स्टॉल करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचा आहे। आणि गुगल क्रोम ओपन केल्याच्यानंतर सरळ तुम्ही सर्च करा एक ZOTEC 17G 2GB DDR3। ॲक्च्युली माझ्या PC-ला DVD-चं जे ड्राईव्ह असतं ना ते नाही आहे, त्याच्यामुळे मला डाउनलोड करावं लागते, नाहीतर मी सिंपली तुम्ही जी डिस्क दिली आहे तुम्हाला ती डिस्क लोड करा आणि डिस्कमधून ड्रायव्हर तुम्ही इन्स्टॉल करू शकता। ॲक्च्युली माझ्याकडे आता तो ऑप्शन नाही आहे म्हणून मी त्यांच्या ऑफिशियल साईटवरून जाऊन डाउनलोड करतो आहे। इथे तुम्हाला जायचं आहे डाउनलोड्समध्ये आणि तुम्हाला फाईल टाईप यूज सिलेक्ट करायचं, सॉफ्टवेअर अँड ड्रायव्हर, आणि OS तुमचा जो असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता। आता माझा विंडोज 10 64 बिट आहे तर तो मी सिलेक्ट करतो आहे आणि आपल्याला व्ह्यू रिझल्ट करायचं आहे। व्ह्यू रिझल्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील, एक फायरस्टॉर्मवाला आणि हा GeForce ग्राफिक्स ड्रायव्हर हेवाला, तर मी हे डाउनलोड करेल, हे डाउनलोड करायचं आहे। ओके,
दैट्स इट। आणि हे डाउनलोड झालेला आहे, आता याला डबल क्लिक करून इंस्टॉल करायचं आहे, ठीक आहे। क्लिक नेक्स्ट करून फिनिश करा ही प्रोसेस, सेम एकदम इजी आहे। ओके, सो दैट्स इट, टेक केअर, बाय बाय, स्टे हेल्दी, स्टे फिट अँड स्टे सेफ, मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते, कोरोनाचं जग आहे आता सध्याचं, तर सेफ रहा, इकडे तिकडे फिरू नका, बाय बाय।